नमस्कार बालमित्रांनो थिंक शार्प फाउंडेशनच्या डिजिटल लायब्ररीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण स्टोरी विव्हर प्रकाशित वाचन पातळी तीन या पुस्तकातील एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचे नाव आहे सापड्याचं कोडं या गोष्टीचे लेखक आहेत लविना महबूबानी चित्रकार आहेत राजासी राय अनुवादक सायली गोडसे झोया आणि अरमान यांनी आपल्या माच्या क्लिनिकमध्ये गोंधळ घालून ठेवला आहे तिच्या ते लक्षात आलं तर या दोघांची काही खैर नाही आपापसातील आप भांडणं बाजूला ठेवून एक होऊन ती दोघं पुन्हा सगळं नीट करू शकतील का माझी केस ओढू नकोस झोया जोरात किंचाळली आधी तू मला ढोल्या म्हणणं बंद कर अरमान दुप्पट जोरात आपल्या बहिणीवर ओरडला पोरांनो काय चाललंय हे ताबडतोब शांत बसा मा म्हणाली तुम्ही माझ्या क्लिनिकमध्ये आहात हे विसरू नका बाहेर पेशंट बसलेत तुमच्यामुळे त्यांना त्रास होतोय पण मा बस झालं आता दोघांपैकी कुणीही एक शब्द जरी तोंडातून काढला तर तो दोघांना चांगलीच शिक्षा करेन ह मी मा दरडावून बोलली एक दोन तीन पुढचे काही सेकंद तिथे शांतता होती पण ती फार काळ टिकली नाही ही तुझी चूक आहे झोया तू एवढी मूर्खासारखी का वागतेस मूर्ख कोणाला म्हणतोस रे गधडे तुला मूर्ख हा शब्द नीट लिहिता तरी येतो का मला नावं ठेवू नकोस नाहीतर मी आईला सांगेन अरमान म्हणाला आणि त्यानं झोयाच्या दंडाला जोरात चिमटा काढला तू इतका खोटारडा आहेस ना झोया आपल्या भावाला धक्का देत म्हणाले त्यामुळे अरमानचा तोल गेला तो धडपडत मागे जाऊन कुठल्या तरी अवजड वस्तूवर आदळला धडाम खडाळ ओ नाही झोया आणि अरमान डोळे विस्पारून जमिनीवर पडलेल्या हाडांकडे बघत राहिले बघ काय गोंधळ घालून ठेवलास आईच्या क्लिनिकमधला सापळा तोडलास तू झोया रडवेल्या आवाजात म्हणाली तुझीच चूक आहे तूच मला ढकललंस अरमान ओरडला अरमाननं मान डोलावली आणि एक हाड उचलून घेतलं ही बहुधा कवटी असावी त्यामध्ये डोळ्यांची दोन भोकं आहेत एक भोक नाकासाठी आहे आणि खाली दात पण आहेत बरोबर झोया म्हणाली ती नक्कीच कवटी आहे हे सगळं म्हणजे एखाद्या जिक्सॉ पझलसारखं बोन पझल म्हणजे सापळ्यांचं कोडच आहे कुठलं हाड कुठे नीट बसतंय ते फक्त आपल्याला शोधायचं आहे हे हाड कसलं असेल असं तुला वाटतंय झोयानं एक पिंजऱ्यासारखं दिसणारं हाड उचलत विचारलं उम अरमाननं हाताची मूठ केली आणि स्वतःच्या शरीराच्या मधल्या भागावर ठोकलं मला वाटतं तो पिंजरा आपल्या छातीच्या वरच्या बाजूला असणार आणि त्याखालची जागा म्हणजे पोट झोयानं हसून मान डोलावले दोघांनी मिळून सगळे तुकडे गोळा केले आणि ते रचायला सुरुवात केली हा तुकडा बघ बोटाचं हाड असावं वा असं वाटतंय ना छोटी हाडं अरमानकडे देत झोयानं विचारलं मला वाटतं हा हात आहे असला अजून एक सापडतोय का बघ पण हे पायाचं हाड नसेल कशावरून अरमाननं शंका विचारली माझ्याकडे बघ असं म्हणून झोया खाली बसली आणि फरशीवर पायाच्या शेजारी आपले दोन्ही तळवे सपाट पसरले त्याबरोबर लगेचच अरमानला हाताचा दुसरा पंजा आणि दोन पायांची हाडं सापडली हाताची हाडं पायांच्या हाडांपेक्षा छोटी आहेत आपण बरोबर आहोत अरमान म्हणाला सापड्यावर हाताची हाडं बसवण्यासाठी झोया स्वतःच्या चवड्यांवर उभी राहिली तिकडे अरमान खाली बसून सापड्याच्या पायाची हाडं बसवू लागला तेवढ्यात त्यांना बाहेरून माचा आवाज ऐकू आला ती एका पेशंटला आराम करायला आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा तपासायला येण्याचं सांगत होती बहुधातीचं काम झालंय आणि ती आत येणार असं मुलांना वाटायला लागलं सापड्यावर आता फक्त कवटी बसवायची बाकी होती पण अरे देवा दोघांचा तितवर हातच पोचे ना पटकन अरमान ती खुर्ची इकडे आण झोया कुजबुजली मग ती टुनकन उडी मारून खुर्चीवर चढली आणि सापड्याच्या सगळ्यात वरच्या बाजूला कवटी जमला आपल्याला झोयानी आनंदानं अरमानला मिठी मारली त्याचवेळी मा आत आली वाह तुम्हाला एकमेकांना प्रेमानं मिठी मारताना बघून किती बरं वाटलं मला माझं आजचं काम आटोपलं आहे चला आईस्क्रीम खायला जाऊया ती म्हणाली बरं एक सांगायचं म्हणजे तुम्ही दोघांनी तो सापळा अगदी नीट पूर्वीसारखा जुळवला आहे बरं का मा मिश्किलपणे म्हणाले झोया आणि अरमान चकित होऊन एकमेकांकडे बघतच राहिले मला हे कसं कळलं हाडांबाबतची मजेशीर माहिती एक मानवी शरीरात सर्वात जास्त हाडं आपल्या हातामध्ये असतात दोन नवीन जन्माला आलेल्या बाळाच्या शरीरात तीनशे हाडं असतात वय वाढत जातं तशी हाडं जुळून त्यांची संख्या दोनशे सहावर येते तीन मांडीचं हाड हे मानवी शरीरातील सर्वात मोठं हाड असतं चार सर्वात लहान हाड कानाच्या आत असतं पाच हाडं जिथे एकमेकांशी जोडली जातात त्या जागेला सांधा असं म्हणतात